या बातमीचे प्रायोजक आहेत सात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मौलाली चौक सोलापूर। जुनी पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले होते, त्यामुळे अनेक कामं मागं राहिली। ही कामं पूर्ण करण्यासाठी आता शनिवारी आणि रविवारीही जिल्हा परिषद सुरू राहणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली। जिल्हा परिषदेला मिळालेला 2021-22 अखर्चित निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्यावर जिल्हा परिषद प्रशासन लक्ष केंद्रित करत आहे। त्यासाठीचं नियोजन करण्यात येणार आहे, अधिकाधिक कामं पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे। बांधकाम विभाग, जनसुविधा, नागरी सुविधा, शाळा व अंगणवाड्या या कामांना प्राधान्य देत असल्याचं सीईओ संदीप कोहिनकर यांनी सांगितलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।